नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो तुम्ही एकताय प्राध्यापक व बा बोधे यांची वाघीण ही कादंबरी आणि आज भाग सहावा पण तत्पूर्वी अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राइब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचं चिन्ह आहे तेही प्रेस करा चला ऐकूयात प्राध्यापक व बा बोधे लिखित वाघीण भाग सहावा माणसं तोडवायला सोकलेल्या ताता इनामदाराच्या टोळीनं माणसं तोडवायला सुरुवात केली बकरं खांद्याव टाकल्यावर रत्नीला खांद्याव टाकून रानपाखरागत सारी बेहाय निघाली काटंकुटं तोडवं डोंगराच्या कडेकडनं पायवाट हेरत चढायला सुरुवात केली एका डोळ्यानं आंधळ्या असलेल्या बंडूबानं रत्नीला खांद्याव घेतली होती एका डोळ्यानं दहा डोळ्यांना दिसणार नाही एवढं त्याला दिसायचं तसले अंधारात वाटवरचा खडात याला कसा दिसायचा देवत जाणं रत्नी कबुतरागत फडफडत होती जीव खाऊन त्याच्या पाठीत दणका हाणत होती पाय झाडत होती अंडात काहीतरी खूप पसलं होतं तरी बी वरडत होती चिमुटं काढत होती रान रेड्यागत बंडूबा निवान चालला होता त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं तेवढ्याच सळदिशी एक दांड्या सापटोळ बंडोबाच्या पायातनं साळाळलं त्याचं गिळगिळीत तांग घट्याला लागलं तशी त्याने घाबरून मारली उडी एक पाय पुढच्या फूट दीड फोडाच्या खड्ड्यात भजदिशी निघाला तसा एवढा दांड्या गडी पण तोल जाऊन आडवा झाला जरा कमी दुसरा बी डोळा जायचा पण नसीब म्हणून वाचला घोंगड्यात गोंडाळलेली रत्नी लांब जाऊन पडली अगोदर अंधार त्याच्यात गोंगडं त्यात एका डोळ्यानं गडी आंधळा त्याच्या वरडण्यानं बाकीचं गडी गोंधळलं आराारारा पोरगे निसटले पोरगे निसटली दारा रा असं मोठमोठ्यानं बॉम्बलायला त्यांनी सुरुवात केली पडत्या येळेचा रत्नेनी फायदा घेतला दोन कोलाट्या खाऊन सुधीक ती बी ताडकन उठली अंगात भोंगा शिरल्यावर पळत सुटली हजारदा डोंगराच्याकडे न पावलं फिरलेली दगुडंद दगुड झालेला तिला काय आठ आठदा कावळेसनी तिने बघता बघता चकिवलं बंडूब पळून पळून घामाघुम झाला सभापती असलेला इलशा जाधव पायमुर घडून बसला बोबडे पाटील तात्या इनामदारावर खेक असला आणि म्हणला तुमचा आमचा विश्वास नाही ना, ना। कशाला त्या आंधळ्याजवळ द्यायची तिला आमच्याजवळ दिली असती तर काय आम्ही उभे उभे तिला चाटली असती वय दोंद हलवत कधी नवत पाळणारा तात्या इनामदार मधीच थांबून म्हणला अरे मला काही सापान पडलं होतं वे हे नाडापुडा असं करेल म्हणून मला वाटलं सांगायचा सा अवकाश कुणाची बी मेंढरा थं वडून तशी रत्नीला कांद्याव घेईल दावल डोंगूर रत्नी निसाटली म्हणल्या बंडुबावर सॅरीच खावाळली तारसाच्या तवांडानं हाडापाव तर चावाय लागली बोबडे पाटील म्हणला बरं आता बांधण्यात येळ घालवू नका आधी तिला होडका जायगाव चपाल अडथ जायचे नाही ना हां पाळा अगोदर पाळा उगवायची आत ती आपल्या हातात नाही घावली ना तर कच्ची खाईन ती आपल्याला निघाली सगळी पळत अंगात या ताळबा शिरल्यावानी मध्येच बंडोबा थांबलान म्हणाला जरा हिथंच उभं राहा अजियाबाद बोलू नका या, या ते तिकडं डोळा लावा डोंगरातल्या रामाच्या देवळाकडं जाणाऱ्या वाटव कोणीतरी पांढऱ्या कापडाचा माणूस दिसतंय का सारी डोळं ताणून बघायला लागली अरे लह्या का खरंच आहे की बोबडे पाटील हारकून बोलला बाकीच्याने बी दुजोरा दिला आईला पण डूबा तुझ्या डोळ्याची माथूर खामाले मांजरागत दोन्ही डोळं फुटलं तर काय बी बक्षिन तू नक्कीच रत्नीचा भाव असणार तो स्वाने अरे त्याच्या मारी अरे बहिणी सकट तुला बी डोंगरावरनं ढकलतो का नाही बघ हा अंगातली कापडा हातात घेऊन सारी निघाली उघड्या बंब अंगावर चटाटा वारा हानाय लागला चार आड बाजूनं जशी वाट सापडल तशी समधी पुढं सारखाय लागली बघता बघता रेंगणात गडी घ्यारला चावल लागल्यावर पांढरा साजरा पळत सोटला मरणाच्या भ्यानं वाट दिसेल तिकडं पार कटायला लागला त्याच्या पाठोपाठ एक बाय बाय दिसली तसा बंडोबाच्या काळला तुमच्या मायला तुमच्या कुठं रे असं म्हणत स्वतः पाळायला लागला धाराधाराचा कालवा वाढला माणसं बघून बाय हादरली एवढ्या माणसं मोरं पाळायचं म्हणजे उर फुटून मारायचं हे तिने वाळकलं झाडं झोडपतना लपाय ला बघायला लागली इनामदाराच्या अंगात बेगवाढायचं अवसान आलं करवंदीच्या झाळीची आड लपलेली बाय झिंज्यासकट इनामदारानं वर वडली गतकळ कुठं पळी चिनगत हां हिरव्या मिरच्या भरील मी थोबाडात माहिती का मला बी तात्या इनामदार म्हणते काय बाय कशाला का काय बोलते खेळ बसलेली मुळापासनं उपाटलेल्या यलागत फार सुकून गेल ते बंडूबाच्या अगोदर तात्याने तिला खांद्यावर टाकली निघालं जोटिंग गगत त्या पांढऱ्या सादरेच्या मागं धावत गेलेला बंडोबा आणि बोबडे पाटील दमून भागून माघारी आली घावलं का पोर आहे नाही ना मग मी आला मिळाला मजी बंडूबा याड लागल्यावर हसलान म्हणाला अंधारात कड्या पडून मिळाला तो आता कशाला राहतंय जितत तात्या इनामदार खांद्यावर टाकलेल्या बायच्या अंगावर हात फिरवीत म्हणला रत्ने तुझ्या सोन्याचं सोनं झालं गेला गेला तुझ्या अगोदर तो सरगाला गेला चार दिवस आता कोलल्या कुत्रेसनी मेजवानी मिळाली बघ बाकीचं घडी डोंगर उतरायला लागलं तसा तात्या खेकासला ए गोबड तिकडं कुठं चाललं गावाकडं मग कुठे जायचं अरे वर जायचं डोंगराव रामाच्या देवळात भूक लागली आतावरती भागवली पाहिजे काय हसला गॅंड्यागत तरा तरा रामाच्या देवळाकडे निघाला मागोमाग बाकीची खोंड आत्ताचं दात लावल्यावानी नुसती ओधळायला लागली यसनीला वड बसल्यावानी आजनामधनं आळूकं पिळुकं देत निघाली देवाळ तसं लय होणं दहाईस पिढ्या त्यांनी बघितलेल्या नुसत्या दागडानं बांधलं होतं दार सोडलं तर लाकूड असं कुठं नाहीच कधी शिवाजी महाराजाच्या काळात आहे कोणा ठाव एका गोसाव्यानं भर दिवसा वाघ मारला म्हणून महाराजांनी समजा डोंगूरच त्याला बक्षीस देऊन टाकला त्याच्या नावानं वतन त्याच्या मागं बी चालू झालं अजून बी कोणी ना कोणी गोसावी फकीर तिथं असतोयच भर मध्यान रात्रीला दहा बारा माणसं अंधार तोडवत आलेली बघून गोसावडं घाबरलं गार फरशी नाग नागवत झोपलं होतं दाराला कडीसुधीत घातली नव्हती तर आत इनामदारानं काच्च दिशी लाद घातली तसं दार काढाडलं दुसऱ्याला आता दबक्कन उघडलं आत दिवा जळत वाता गोसाविल्या जोरात वारडला चोर चोर बोबडी वाळल्यावानी तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडायला लागला बंडुबाने हुक भरल असा राट्टा हानल्या हो दोन्हीकडनं दोन्ही हात मांड्यात घालून आबरूस सांभाळत पाळालं समधी खादा हसायला लागली सुदीव आल्या आल्या तर आता इनामदारच्या खांद्यावरल्या बाईनं रडून रडून देवाल डोसक्याव घेतलं त्या घाईत घोसावडं कोणीकडं गेलं कोण आण बाहेर बाहेरवा सगळेजण नीट राख लिहिलं बसा कोणी आला बिला जिथास सोडायचा नाही त्या घोसावड्यावर नीट नजर ठेवा हां बोबडे पाटील आमच्यानंतर तुमची पाळी आहे बसा तिथं बाहेर असं म्हणत आत्या इनामदारानं पायानं दारडं ढकललं दोन पोटागत कडी जाम घातली देवा फुकला बाय चांगली तास सोडलीच नाही बाय चिप पडली तेव्हा तिच्या अंगावर पातळ टाकून गाड्यानं दार उघडलं आत जाऊन बाकीच्यांनी बारी बारीनं गुलाल खोबरं उधळलं चला, चला। उचला लोळा गोळा झालेली बाय मडं उचलावं तशी बोबडे पाटलानं उचलली फार हवा गेलेल्या फोग्यावाणी नुसतीच लोंबकळायला लागली आता ह्याचं काय करायचं काय करायचं काय न द्यायची फेकून हा मग भिक्या मर्दा आत्ता तू असायला पाहिजे होता तुझ्या डोळ्या तुझ्या रत्नीला भोगली असती जिथं तिथं मला पाडत होता नाही का आता आता बघ तुझ्या जातीतली एक बी बाईस वाढणार नाही समदेशने रिंगानेच धावतो बराच वेळ समदी काड्याच्या टोका बसली रत्नीचं पेरेत कसं काड्यावरनं वलपटत गेलं याची नक्कल करायला लागली गांजेनं भरलेल्या दोन तीन चिलमी पेटवून झुरकं मारायला लागली तर आत्यांच्या गत मोठ्या काळधाचा माणूसच नाही जगात असं कौतिकानं म्हणायला लागले रातभर कानफट्यांची वस्ती मातोर जागी राहिली होती पाठ व्हायच्या टायमाला सगळी गोरमाळली दिस उगवाय तर डारा घुहारायला लागली बोकं मुंगसं कोळी यांचा वास काढत रातभर फिरणारी कारवानी कुत्री तेवढी अंग जाडून नादर झाल्यावानी जागी झाली मुडकी हलवून माना झाडत होती कवळ्या उन्हात उन लाडाला आल्यावानी भुंकत एकमेकांच्या अंग शिझोंबत होती एका एके कालवा केला पन्नास साठ कुत्रं एका सुरात भुकायला लागली समध्या वस्तीची झोप झाटक्यात उतरली रामू आटोळ्या मांजरानं काढल्या गोबडा नाचवीत चादरीची याळ मारत बाहेर आला कुत्र्या वाराडला तुमच्या आईला तुमच्या का दाणवलं वे हं सकाळच्या पारी नर ढकाडत अरे माणसा झोपबिपाचा काय विचार कराल का बोंबलतच राहत आहे माझ्या डोळ खात बायकू गेल्यानं किडं पाडायची येळ आली आणि तुम्हाला भुकायचं सुचतंय वे असं म्हणत साजावटी त्यांनी वस्तीच्या वरच्या टोआकाकडे बघितलं कुबडी नाचवी धुडक्या सालीव काळ्या भोरना गगत संभ्या कदम येत होता त्याने आपल्या सुटाच्या दोन्ही बाया दोमडल्या होत्या गचक खातच आला त्याला बघून रामू आटोळ्या खोबरेल त्याला लागत जागेवरच आळला काय काम काढलं रे संभा आम्हाला काम जाकास तुझी बाय गावली का नाही काय कुणाला बोलणार आता तुला दिसली कुठं पचकन थुकत संभाने थोबडा वाकडा केला रामूवर ख्या कसला गपे तू हा लेकानं पोर घेपळ वस्त वर गाबडे तू काय करत आता रे अरे तुझ्या नादानं दारू पिलो ना ते नडलं मला तू सांगायचा अवकाश नगीच नव्हतं आलो आहे मी तमाशातनं उठून पण ती पालत होती कुठं गेली तुला टांग मारून आठवड्या एक सांगू का बाईच्या जातीला ना राखायला बे ताकद लागते तुम्ही कावळ्या गत निस्ती लेणखे उचलणार लय ले मोठी चूक केली पण तू कसली ए, अरे अडे एवढी मोठी देखणी पोर माझ्या ताब्यात दिली असती ना तर रंगी क्वालटनी सारखी बनवली असती मी तिला पण गपे गप आमची रत्नी आत्ता पाहिजे होती मग तुझ्या जिव तिने हिंगाल ठेवलं असतं दादगिरी करतोय रे तू सांबे या चार आठ पावलं पुढं आला आपल्या डाव्या पायाओ सगळा भार देऊन त्यानं उजव्या हातातली कोबडी ओचालली रामूच्या छातीवर डोसत मानला लय तोंड वाजू नको हां रत्नी वय तुमची गावल की तुला सोन काढायची दरीत सोने बी आहे तिच्याबरोबर रामूला कुणीतरी पुलावरनं न टाकलतंय असंच वाटायला लागलं बळबळ एखाद्यानं नरडं दाबावं तसं त्याचं झालं खरं म्हणतोय काय मग काय तुला काय गोष्ट सांगतोय का आता पावतर्घे दडानी पार फाडली हो जा असते त्या दोघंही जा समधीत जात पाठीव घेऊन जा त्या मांजरीनेला बघून या <laughs> नाहीतरी आता मातीतच जायची किती रामू आठवड्याच्या रांजातलं पाणी पिऊन त्याच्यावरच मिशा पिळत गडी निघाला प्रत्येक पालातली माणसं आता जागी झाली होती तरणी ताठी पोरं उठून जांभळ्यात येत होती सांबा सरळ दिसल त्या पाला शिरायचा पोरं ठारं बाहेर वडून काढायचा अरे आता तरी याल का नाही माझ्या भट्टी का आम्हाला अजून बेर रत्नीला चेकटणारा बघू आम्ही अशात बघतो आता अरे रत्नी मेली हा तिच्या मात्राला म्हणावं आता बस खोकत समधीच घा आज वस्ती भलतेच गार आठली होती रत्नीचं खोपटं तर जीव गेलेवानी पडलं होतं मागणं पुढणं लावलेली ढाकणं सुधीक उघडली नव्हती घाबरलेली पोरं पुढं आली सांब्याचं पाय धरायला लागली आम्ही दुसऱ्याचं ऐकून नोकरी सोडणार नाही आई शपथ तुम्हाला डावलणार नाही असं म्हणायला लागली मग तर काय संभाजी आधाची काळा लंगडं लय मी ज्याच गाजवायला लागलं भगू मामाकडे बघत पुन्हा बिडी पेटवली साठासाठा वडली ते रत्नीचा म्हातारा कुठंय कुठं जात आहे ते जोपला असन दाव्या हातातलं थोटूक नाचवत उजव्या हातानं कोबडी दाबत निघाला की संभ्या आधी रत्नीच्या काळू नानाजवळ येऊन थाडाकला म्हातारा पालातनं मुडकं का बाहेर काढून जोपला होता घडीच्या तोंडाला लांडग्यानं तोंड काढून जोपावं तसा पाडला होता चांब्यानं कोबडीनं ढासला तरी मथरा उठाना चांब्या चिडला अबे गदे की अवलद कसली मरणाची झोप लागली तुला असं म्हणत पायातल्या जुन्या बोटाचा ताडाखा त्याने म्हाताऱ्याच्या कांसिलावर मारला म्हातारा कारवानी कुत्र्यावानी चावतळ नोटला सांभा खसला अरे आता कोण जगवन तुला एकाएकी सांबाच्या मानेवर फाडकन आवाज झाला पचकलमी लंगडं त्याच्या तोंडावरच कोसळलं नाका तोंडात माती जास्तवर भुई सापड झालं आचाकले घत मानवळवत पडल्या सुगावा सुगावागेत तोटाय लागला तसा दुसरा टॉला बसला बोकडावानी गडी होतानाच झाला अरे स्वाने तू 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 हा अरे कड्यावरनं पडून मिळाला होता ना तू भूत भूत आहे का भूत अरे काय बघ तू अरे तू तु, तु तुझं भूत माझं नाही भूत मंग कोणाचं कुठं आहे हे काय तुझ्या माग आहे हां अंगाखाली साप वळवळावा तसाच अर्धेशी सांभा वाळला उशाला बंदूक कोरवळणारी रत्नी बघून हा बाकला डोळं गेलेल्या म्हशिवाने जागच्या जागी गार झाला रत्नीनं बंदूक रोखली सांभाळ डुंगणाकडनं मागसारखाय लागला दोन्ही हाताच्या रेट्या बुडोचलायला लागला कुठं पळशील र रानडोकर हां माझ्या घडीतनं माघारी जित्ता जायला मला काय हरण समजलं का तू लय दादागिरी करतो नाही का अंगातलं रागात बोलतं उसळते मग होता तातेव हात टाकला तू तू तो तुझ्या हो देशी आवाज आला आजगारगत टरळलेल्या सांभाचा डावा दंड एका गोळीच्या फटक्यात फुटला रक्ताळलेला हात पोत सांबा काळ वाळला नाही नाही गोबडा घाबरू नको एकदम नाही मारणार तुला मी अर उलटी जात तुझी पण द्या ना ठेव मी बी आता सरळ चालायचं सोडून दिलंय काढ कपडं अंगातलं कपडं काढ कापडं कशाबद्दल देवानं उठिवल्या ग सगळी वस्ती उठून कडनं जमली हो होती काय बी असू द्या तोंडात माशी जास्तवर बघत बसायचं एवढं खरं सांबा कदमाकडं बघून समधी हसत होती रत्नी परत आली कशी ह्याचं त्यांना कौतिक का काढ कापडं रत्नी गरजली तसा सांबा साऱारला कापडं काढायला लागला चादरा काढून रत्नीकडं फेकला पॅन्ट काढ घाबरलेला सांब्या इकडं तिकडं बघत पॅन्टकडं हात न्यायला लागला अरे बाबा चड्डी का ते बघ ह टकूर एक बी केस नसलेला आवचित या कधी नव्हत बोलला समध्याबरोबर रत्नीसुदे गालात हसले काढ पॅन्ट सोन्या संभाजवळ गेला हातातल्या काडीचा मायनीकडनं तडाखा का हनला तसा सांब्या हात जोडायला लागला काढतो पॅन्ट माझी आई काढतो की त्यानं टाकलेली पॅण मा अधून गाण्यानं झेलली वर उडिवली आणि मोठ्यानं वारडला येळकोट बोला येळकोट आता सांब्याच्याच बट्टीव काम करणारा गाणा वारडला मानल्यावर सांबाला चिड आली पण करतोय काय वांढरांचा मोरक्या ढोल्या जासा माणसांनी यरबाडल्यावर सारखं खॅक खॅक करतोय तशी सांबाजी समजितारा घुडक्यापासनं तुटलेला पाय अर्ध्या चड्डीतनं लोंब कळायला लागला डोळ्यात पाणी आणून गडीचा उखूर बागायला लागला चिखलात रोतलेल्या कागद तिथं चिकटून राहिला चल उठ उठ या अर्ध्या चड्डी उपळत सोड बघ नाही तर मग हां असं म्हणत रत्नीनं बंदूकच रोखली पोटात गोळी घुसलेवाने तसल्या टायमाला अर्ध्या छड्डी उभी सांब्या लवाळ्या हल्ला बघता बघता बोरगांची गत निघून बी गेला येड्या बॉड्याचा रामो आटोळ्या रत्नीवरच चेडला काय पोर खेळ लावला रत्नाबाई बाईच्या जातीने एवढं चालकपणा करू नये कुणाला बोलताय रामू काका टाळका आहे का सुदीव यो यो गेलेला सांभेवाय लुधवार हा कुथ्रा म्याला जाऊन बघा डोंगरात त्या सोन काय काय आहे त्यांनी त्याच्या जोडीदारांनी काय झालं तुमच्या सावीला भोगली त्यांनी लेकाला तुमच्या त्या हानम्याला सुदीक काड्यावरनं ढकलून दिला आहे आत्ताच माझ्या सोन्यानं बातमी आणली तुम्ही बसा इथं रात्री डोंगरा पावतर पळाला असता तर लक्ष्मी आईच्या पदरात धोंडा पाडला असता नाही का सावी गेली हानमे बी गेला अरे पोरो पळा 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 त्या सांबेची हाय तेवढी चिडी भी काढून घेचाला पळा याड लागल्यावाने रामो आठवड्या पळत सुटला त्याच्या मागं तमाशा बाग आहे पोरांचा लँडार रे असं आहे बागा सगळं जव्हा स्वतःच्या अंगाजवळ आगीन ना तवा हे पाळणार कुणीतरी म्हणलं रामो आठोळ्याच्या बायकोचा पारकार साऱ्या कानफाट्याच्या पालातच आला संभ्या कदंबी त्याच्यात होता म्हणल्यावर संधीच सावतळली भाना पुजारी म्हणला आता कशाला नादा लागतंय त्याच्या मातीत सांडलेलं ते आल थोडं भरता येतय भानाचं बोलणं ऐकलं रामू आठवड्यात अडकला गुरुवा तोंडात मिरच्याचा ठ्याचा घालिल बॉम्बलायचं ठेव तरा तरा रामू समध्या वस्तीवर फिरला उभ्या हाडाची टणक पोरं त्यांनी जमवली नाटकातल्या वाणी बोलायला लागला अरे तुमच्या आया बहिणीची आबरू गेली काय करणार सांभेच्या भट्टी दारू घालणार का तात्या सांब्याचा जीव घेणार कशा पाय या तात्या त्या इनामदाराचा जीव अगोदर घेऊ मग बघू सांभ्याकडं असंच उद्या नाही नाही मला वाटतं अदुगर रत्नाला विचारू ते बी खरंच आहे तसं करा समधी मिळून रत्नीकडे गेली कसं करायचं आता विचारायला लागली धुतलेला पातळ वाळत घालत रत्नी म्हणली जरा दम काढा चार आठ दिस मग ठरवू आपण गप गुमान सारी घरी परत गेली रत्नीच्या शब्दाकातर झुलत राहिली मनातल्या मनात रिंगान धरायला लागली वस्तीसाठी मरायची तयारी पाला पाला सुरू झाली उन्हाळ्यासारखायला लागला कडकडीत मन आतनं तडतडायला लागली आतडी वढून काढायला लागली काळजाव झोंबाय लागली चैताचं ऊन रखरखाय लागलं जरा कुठं माणूस बाहेर जाऊन आलं का दोन दोन पा तांबे पाणी ढोसायला लागलं कडक ऊन फार गांजणी गावतातनं न कधी ताट्यात न आत उतरायला लागलं वाऱ्यानं धूळ समध्या पालं चिरायला लागली फडाफडा पालं उडायला लागली झऱ्याचं पाणी बी आटून गेलं यरबडलेल्या कानफाट्यांच्या बाया रानमाळातनं हिरी हुडकून पाणी आणायला लागल्या चैत गळवण कुणी बी पळू असं म्हणायला लागली माणसं कुठनं तरी एकदा वळीव सडसडून यावा असं समध्याला वाटायला लागलं रानामाळातनं खातं सोडायला सुरुवात झाली कुणी कुळवाच्या दोन दोन पाळ्या घातल्या नांगरलेली रानं कुळवाच्या पाळ्यानं लोण्यागत मऊसूत झाली पण पाऊस नसल्यामुळं कीटं तशीच राहिली किटात गुंतून राहिलेली हराळी काशा कोंदा काढायसाठी कानफड्याच्या बाया रोजानं रानात जायला लागल्या चार दोन रुपये आणायला लागले आंब्यासने आंबं लागलं चांगलं गोटी एवढं झालं मीठ मिरची लावून हळदीच्या पाण्यात बुडवून चार चार फुडीवर माणसं दोन दोन बाकरी खायला लागली चिरडा कारडाची मज्जा झाडी झाडीतनं हिरवा पाला फुलायला लागला रानपाल्यावर शिरडं तुटून पाडायला लागली चार चार तावल्यात दूध द्यायला लागली समजा डोंगूर करवंदाने गजबारला बारीक मोठी निळी काळी कारवंदा वरबडाय बायका पोरी पाट्यात टाळक्याव घेऊन पायाला पानं बांधून करवंदाच्या जाळीत घोसायला लागल्या हात चिकानं माकुस्तवर कारवंद तोडायची आदनं तोंडात टाकायची वट चिकानं लडबडून जायचं वर ऊन टाळक्यावर पाय देऊन उभं राहायचं खाली काटं कुठं पायात पानं तोडून भासा भासा घुसायचं काटा लागला तर मधीच बसायचं टोकरून काढायचा रागात आलं की त्याच्या बुक्क्या हाणायच्या कळ आतल्या जिरवून टाकायची चांगली पायली दोन पायली वाढायची मिस्त्री ठेवायचं डबर रिकाम करायचं त्याचं माफ करायचं पाच दहा पैशाला इक साऱ्या ठ्यासनात फिरायचं आसपासच्या गावात जायचं श्रीमंताची बायामानसं कवतिकाने घ्यायची याड्या बोडायची ब्यासकट खायची तो राड गोड काय बघायचं नाही खायचं तेवढं खरं म्हाताऱ्या बायांची तिरपीट ओढायची त्यांची करवंद घ्यायला शिकले सवरलेली पोरं काकू करायची का तरणी पोरगी बघून पाच पाच मिनटं बोलत भरा भरा करवंद घ्यायची वर हसायची तुमच्या करवंदाला खरी चव आहे असं म्हणायची हसत हसत डोळा बारीक करायची का कानफटायची पोरगी कशाला काय बोलते चाराटानं मिळाल्याची गाठ घामानंच चोळी वली व्हायची डोळं तराटून जायचं अंग रात्री हातरून पडलं म्हणजे आतनं ठणका मारायचं पायातलं काट पुन्हा जितं झाल्यावर आतल्या आत खोपायचं एकदा बाया कारवांदा थोडं डोंगर फिरत होते आता एकाएकी येक शेरडं राखत फिरणारा टकल्या आवची त्या वरडायला लागला पळा पळा अर आजगारानं करडू गेळलंय बाया पाळाल्या आसपासची चार दोन माणसं येऊन ठेपली यो दांड्या आजगार चांगलं वाव दीड वाव अंगावर रुपया एवढं चट्ट काळं निळं पायलवानाच्या मांडीवाने जाड काही जनावर आहे का काय आगबंद माणूस गेळेल असं जनावर माणसं पटापटा घाबरली बोलायला लागली आणि ती जात बी अशा अवघड जागी बसलेली की मारायचं कसं कोणाला उंगाना चांगलं कडागा ठोण का फो बसलेलं उभं राहाय तरी जागा आहे का पाय घासरला बेसरला तर माणूस खाली बोई सापाट करडाचा पाय फार फऱ्या पाव तर आजगारानं गेळला होता तोंडाला फेस येऊन करडू जीव चाललेवानी आरडत होतं त्याचं ब्या 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 औशी त्याला ऐकवत नव्हतं टाकल्याही याडवाडला चांगलं हातचं करडू जात आहे म्हणल्यावर रडाय बी लागला माणसं निस्तीस शिनेमा बघितल्यावर बघत राहिली कसं माराव हो, काय करावं हो, कोणाला कळ ना निस्तीच काठ्या कोरडे घेऊन आलेत मांगाचा इठ्या पळत आला म्हणला मी मारतो आजगार किती पैसे देणार बो कुणीतरी म्हणलं पैसेवाल्या लाग वाटाला आम्ही काय बांगड्या भरल्या का आता पावतर दोन तीन बायांनी वस्ती गाठली होती रत्नीला जसं हे कळलं तशी लगी उठली पळत डोंगराकडं आली आजगार बघून घाबरली करडो तर मारण्याच्या वाटेला लागलं होतं औचित्या म्हणला रत्नाबाई तुझ्यासारखं घटकाळीच कोणाचं नाही बाया मार तेवढं आजगर ग बसाओ आजगार मारल्यापरीस करडाचा जीव वाचावला पाहिजे जी अदुगर आजगर काय उग डोंगर सोडून जात नाही कुठं आकडे असली तर बघा कुणीतरी एक दांडगा छट्टा आणून धनगाराकडनं घेऊन आला त्याला खुरपं मानलं दोन चार इराण्याची टिकारणी काढली एक दोन काठ या हे जाना तू आजगार ये टोळे सकट खाली वड तुम्ही सारी तयार राहा मी पहिला ठोका टाकणार मग तुम्ही हायगाई करायची नाही जना लटपटला थरथर करून म्हणला ना ना माझं जन नाही जमायचं अवघं चवलं बिवलं कवडत पाडायचं तू याडाय आहे का रे मी वडते तुम्ही मारा मग ते झालं चला आवची ते दादा तयार व्हा रत्नीनं आकडीवाणी दिसणारा तो लांब लचक छकाटा हातात घेतला आजगार सभला आल्यावाने निवांत पासवलं होतं हळूहळू करडू गिळत होतं रत्नीनं नेमकी आकडी त्याच्या मानगोटीपासनं फुडभर अंतराव लावली खसखन वडली धूडच्या दूड़ धूड उलगडत खाली आलं ची ची असं वरडत पळायला लागलं तोंडातलं करडू निम्म्यातच सुटलं ज्वारात वरणं आदळलं कोंबडीचं अंड फुटावं तसं श्यान झालं रत्नी बेराडली अवची त्याच्या हातातली कोराड घेऊन दोन चार ठिकाणी आजगार तोडला भरीव कळकाच्या काठीनं तोंडा वादाडं आणलं तरी बी ते जितच वाल्या येरांड्याच्या डेऱ्यानं साडाकलं त्या ते मेलं कारडाचा मागचा दावा पाय फर्या पाव तर पार रागताळला होता खरं म्हणजे ते मिळालेच जामा पण आणखी मार लागल्यानं पडदेशी मेलं रत्नीच्या डोळ्यात पाणी मावना ना आवशी त्या मनाला अगं रडू नगं रत्नभाय काळाला मारलंय तू करड काय सहा महिन्याला चार आत पण हो बाबा जलमभर नाडला असता बरं झालं बाया मारलं तू ते आजगार मारलेलं बघून धनगर खुश झाले चार आठ दिवसाला एखादं तरी मेंढरोगाच खायचं नाव काढायचं अवकाश थरा थरा कापायची चुकून मा कोण जानावर गेलं तर परत येईल असं वाटतच नसायचं पण आता सारी निवान झाली रत्नीच्या मनात मातूर करडू ऋतून बसलं त्याचा रक्तळलेला पाय पापण्यासनी लोंबकळायला लागला आत आत रत्नीला त्यो टोचतच राहिला श्रोते हो हा होता भाग सहावा भाग सातवा उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो